धवल आता आम्हाला सांग की पुष्कर श्रोत्री सारखा मोठा कलाकार तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स केलं आणि तेच का? मुळात पुष्करची माझी भेट 2 महिन्यापूर्वी दुबईत झाली. दुबईमध्ये आम्ही एकत्र एक कार्यक्रमाला भेटलो आणि तेव्हा मी तिथे असताना आमचं ट्युनिंग खूप छान झालं. ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून तो खूप चांगला माणूस आहे आणि मित्र म्हणून खूप सपोर्टिव्ह कोऑपरेटिव्ह आहे. मुळात आपल्याला त्याची कला आणि त्याचं आर्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा त्याच्याबरोबर आम्ही तो एक शो केल्यानंतर मला वाटलं की याला विचारावं, कारण हा एक मुळात खूप चांगला अभिनेता आहे. बरोबर. आणि लोकांना माहिती आहे, सगळ्यांना सगळ्यांचा आवडत आहे, म्हणून मी त्याला विचारलं, त्याला फोन केला आणि विचारलं की असा असा कार्यक्रम आहे तर तू करशील का, तुला वेळ आहे का? तर आधी त्यांनी मला गंमत आश्चर्य असं आहे की त्यांनी मला विचारलं नाही. मोठे कलाकार जे असतात ना, जेव्हा मोठे अभिनेते, ते आधी म्हणतात, ते विचारतात की स्क्रिप्ट बघू देत किंवा कोणाचं प्रोडक्शन आहे किंवा एक्झॅक्टली माझं काय काम आहे किंवा माझे बाबा एवढे पैसे असतात. हे काही न विचारता मी फक्त एक ओळख होती आमच्या आधी एका कार्यक्रमाची आणि त्याच्यानंतर मी त्याला फोन केला आणि तो म्हटला मी करायला तयार. आणि मग आत्तापर्यंत आम्ही जे 2 आमचे मेन कार्यक्रम झाले, प्रचंड सपोर्ट आणि कोऑपरेशन त्यांनी दाखवलं. त्यामुळे पुष्कर असल्यामुळे ह्या प्रोजेक्टला खूप वजन आले. धवल, आम्हाला एक सांग की सावनी रवींद्र ही तुझी सारेगामापाच्या फायनलमध्ये कम्पॅटिटर होती आणि आता एकदम तुम्ही दोघं एकत्र येऊन लव आजकल ही कॉन्सेप्ट तुम्ही तयार केली आणि आता प्रस्तुती केली, तर हे कसं घडलं? मुळात सावनी आणि मी सारेगमपच्या आधीसुद्धा काही कार्यक्रमांमध्ये एकत्र गायलेलो. अच्छा. मुळात ती पुण्याचीच आहे आणि पुण्यातले सगळे कलाकार एकमेकांबरोबर कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमात गातात. तेव्हाच आम्ही सारेगमामध्ये जायचं ठरवलं. सारेगमामध्ये गेल्यानंतर आम्ही फायनलपर्यंत पोचलो आणि तेव्हा असं होतं की स्पर्धा आमची ज्या लेवलला पोचली होती ना, तेव्हा ती कॉम्पिटिशन शेवटी उरलीच नव्हती. लास्ट 5 जिला पोचतो ना जेव्हा आपण, ते ऑलमोस्ट जिंकल्यासारखं असतं. बरोबर. कारण ते त्या पॉईंटला स्पर्धा नव्हती. स्पर्धा आधीपर्यंत असते, फायनलला पोचल्यानंतर स्पर्धा नसते. तेव्हा काय शेवटी आता जे घडणार आहे ते घडणार आहे असं असतं. त्यामुळे ते स्पर्धेचं वातावरण तेव्हा संपलं होतं आणि एकत्र येऊन एक ग्रँड फिनाले करायचा असं ठरवलं होतं. तर त्याच वेळेस ही सुचलेली कल्पना आहे, त्याच वेळेस सुचलेली कॉन्सेप्ट आहे. आणि ती मुळात अप्रतिम गायिका आहे, तिला वेगवेगळ्या गाण्याचे स्टाईल्स आहेत तिच्या. त्यामुळे आणि आम्ही दोघांचंही आमचं एकत्र स्टेजवरचं काम लोकांना आत्तापर्यंत खूप आवडलेलं आहे. धवल, तू आम्हाला म्हणलास की लव आजकलमध्ये संगीत आहे, नाटक आहे, याच्यामध्ये नृत्य डान्स आहे का? हा विचार आम्ही पण केला होता, कारण 3 एलिमेंट्स आहेत जे प्रेझेंट करता येण्यासारखे 3 एलिमेंट्स म्हणजे संगीत, नाट्य आणि नृत्य. पुण्यातलीच एक कोरिओग्राफर आहे भक्ती नाईक, तिने याची कोरिओग्राफी केलेली आहे. आम्ही या शोमध्ये 4 डान्सर्स वेगवेगळ्या गाण्यांना येऊन डान्स करून ते गाणे प्रेझेंट करतात आणि त्यांच्यात आमचासुद्धा थोडा सहभाग आहे. आम्ही थोडंफार करतो, कारण गात असताना एकदम नाचता येत नाही, कारण गाणं गात असताना आपल्याला दम लागतो किंवा मुवमेंट्स फार करता येत नाही. पण आम्ही थोडाफार प्रयत्न केला आहे त्यामध्ये की आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्यापर्यंत जेवढं जमेल. पण हो, आहे डान्स आहे. 4-5 गाण्यांना आम्ही चांगली दणदणीत कोरिओग्राफी बसवून ती परफॉर्म करून प्रेझेंट केलेली आहे. धवल, लव आजकल याचा शुभारंभाचा प्रयोग 8 नोव्हेंबरला झाला. आम्हाला जरा सांग की या प्रयोगाचा रिस्पॉन्स कसा होता, याच्यावर लोकांची रिॲक्शन काय होती, कारण हा एक नवीनच प्रयोग होता. जसं मी तुला मगाशी म्हटलं की असा प्रकार स्टेजवर कधी घडला नाही, त्यामुळे आम्हाला शो चालू होईपर्यंत जरा भीती होती की लोक कशी परसीव करतील हा विषय, लोकांना हा विषय कसा आवडू शकतो नाही, काय मिक्स्ड रिव्ह्यूज येऊ शकतात, काही लोकांना आवडणार नाही, काही लोकांना खूप आवडेल. त्यामुळे आम्हालासुद्धा त्या गोष्टीची कल्पना नव्हती. पण जेव्हा शो पार पडला, जेव्हा शो चालू होतात, त्या छोट्या छोट्या गमती जमतींना लोकांचं ॲप्रिसिएशन सारखं मिळत होतं खाली,
म्हणजे लोकांना ते आवडत होतं, ते आम्हाला कलाकार म्हणून सुद्धा कळत होतं काम करताना. टाळ्या मिळत होत्या किंवा लाफ्टर्स मिळत होते. शो संपल्यानंतर तेव्हा सगळी लोक भेटायला आली, ते खूपच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. धवल, कॉफी कट्टा व एनजी वेब 24 तर्फे लव आजकलसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि स्वामी करो की तुझे खूप शो आलो व लोकांना तुझं टॅलेंट बघायला मिळावं. थँक्यू सो मच. थँक्यू.